भारतीय जनता पार्टी कुठल्याही पद्धतीने VIP सुविधा आणि प्रिविलेज गोष्टी या जनप्रतिनिधीने घेतल्या पाहिजे किंवा मागितल्या पाहिजेत या भूमिकेच्या विरोधात आहे। त्यामुळे टोळ मुक्ती ही मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी घेऊ नये ती आम्हाला मान्य नाही ही भाजपची भूमिका आहे। बांद्र्याचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा नगरसेवकांच्या टोल माफीला असलेला हा विरोध, परंतु हा विरोध जर वेळीच म्हणजेच पालिका सभागृहातील प्रस्तावावेळी भाजप नगरसेवकांनी केला असता तर ते पहारेकरी शोभले असते। नगरसेवकांच्या टोलमाफीचा प्रस्ताव तर 8 मे रोजी पालिका सभागृहातच मंजूर झालाय, त्यावेळी भाजपचे पहारेकरी काय करत होते असा प्रश्न आता विचारला जातोय। भाजप बरोबरच विरोधकांनी याला विरोध केला नव्हता। अखेर प्रसारमाध्यमातून टीका होऊ लागल्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आता बाहेर विरोध करू लागले आहेत। राणीबाग शुल्कवाढीच्या बाजार उद्यान समितीच्या बैठकीत विरोध केला। दोन्ही ठिकाणी शुल्कवाढीचे प्रस्ताव भाजपच्या सहमतीनेच पास झाले। मग नंतर शुल्कवाढी विरोधात जनमतातून नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर मुंबई भाजप अध्यक्षांनी लगेच ट्विट करून शुल्कवाढीला विरोध केला। भाजपच्या दुटप्पीपणाचा शिवसेनेनं चांगलाच समाचार घेतलाय। आता जर विरोध करणार अशी त्यांची भूमिका असेल तर मला इथे दुर्दैवानं म्हणावं लागेल की मुंबई अध्यक्ष आणि भाजपाचे महापालिकेतील गटनेते यांचा कुठेतरी समन्वय कदाचित झालेला नसावा आणि त्यामुळे कुठेतरी या गैरसमजापोटी या पद्धतीने त्यांच्या मनामध्ये हा विचार आलेला असेल। नगरसेवक टोलमाफी आणि राणीबाग शुल्कवाढ या दोन्ही महत्वाच्या विषयांवेळी BMCतील भाजपच्या कारभाऱ्यांनी तेव्हा तर बघ्याची भूमिका घेतली, शिवाय आताही आशिष शेलारांव्यतिरिक्त कुणीही बोलताना दिसत नाहीये। परंतु भाजपचे पालिकेतील कारभारी आणि पालिकेबाहेरील निर्णय केंद्र यांच्यात नसलेल्या समन्वयामुळे हा घोळ होत असल्याचं दिसून येत आहे। आतापर्यंत भाजप पालिकेबाहेरील सत्ता केंद्रावरून शिवसेनेला टार्गेट करत होती, परंतु गेल्या काही दिवसापासूनच्या घटना पाहता भाजपमध्येही यापेक्षा वेगळं काही चाललंय असं दिसत नाही। BMCमध्ये शिवसेनेसोबत सत्ताधारी होण्याची संधी असतानाही भाजपनं पहारेकऱ्यांची भूमिका स्वीकारली खरी, परंतु कुठल्या गोष्टीचा पहारा करायचा आणि कुठल्या गोष्टीचा नाही याचे निर्णय आता बांद्र्यातून होत असल्यानं पहारेकरीही सध्या संभ्रमावस्थेत आहेत। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।